दंडवत प्रणाम। महानुभाव पंथस्थान दर्शन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र रुद्धपूर येथील सासू सुनेची जी वीर आहे ते पाहण्यासाठी व तेथील स्थान वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत। श्री क्षेत्र रुद्धपूर येथील परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू यांच्या 120 वर्षाच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीत आपण आलेलो आहोत। या ठिकाणी श्री प्रभू बाबांनी अनेक लीळा केलेले आहेत। आज आपण जे काही ठिकाणी आलेलो आहेत ही आहे केशव विहीर म्हणजेच सासू सुनेची विहीर। येथील जे काही विहीर आहे येथील स्थान आहे ते पाहण्यासाठी आपण आलो आहे। या ठिकाणी वरती लिहिलेले आहे केशव विहीर म्हणजेच सासू सुनेची विहीर। जी विहीर जे स्थान या विहिरीच्या अगदी लगतच आहे खेटून या ठिकाणी आपण हे स्थान पाहतो आहे। विशेष आपण या ठिकाणी वंदन करत आहे। अगदी छोटंसं या ठिकाणी एक मंदिर सुंदर उभं केलेलं आहे आणि सभोवतीचा परिसर आणि आपण ही विहीरही पाहणार आहोत। दगडाने अतिशय मजबूत या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे। सभोवती कठडे देखील बांधलेले आहेत। परिसर देखील अतिशय भव्य आणि मोठा आपल्याला सध्या दिसत आहे। सुप्रसिद्ध केशव विहीर म्हणजेच सासूसुनेची विहीर। या विहिरीचे जे काही वैशिष्ट्य आहे ते आपण पाहूया। या विहिरीला उत्तर बाजूने पश्चिमाभिमुख व दक्षिण बाजूने पायऱ्या असून स्थापत्यकलेचा उत्कृष्ट असा नमुना आहे। या ठिकाणची लीळा केशव नायक हे श्री गोविंद प्रभूंचे सधन सद्भक्त होते। केशव नायकांचा या शेतीचा परिसर त्यांनी इथे विहीर खणली पण इथे पाणी लागले नाही। श्री गोविंद प्रभूंना विनंती केली मग श्री प्रभूंनी उजव्या श्रीचरणाने या ठिकाणी जागा दाखवली व म्हणाले इथे खण म्हणे पाणी लागेल। त्या ठिकाणी केशव नायकाने विहीर खणल्यानंतर भरपूर पाणी लागले अशी या ठिकाणची लीळा दिलेली आहे। येथील सासू सुनेची जी कथा आहे ती मी महंताकडून घेतलेली आहे तीच आपल्याला मी देत आहे। केशव नायकाच्या देहावसान झाल्यानंतर त्याची पत्नी वसून या ठिकाणी पाणी भरायच्या। सासू सुनेचे पाणी भरण्यावरून भांडणे व्हायची वाद व्हायचे। सासू म्हणायची माझ्या मालकाने ही विहीर बांधलेली आहे तू पाणी भरू नको अशी ती नेहमी सुनेला म्हणायची। तेव्हा सून ही तक्रार घेऊन श्री गोविंद प्रभूकडे जाते। श्री गोविंद प्रभू या ठिकाणी येतात विहिरीची वाटणी करून देतात। जी मोठी विहीर आहे बाहेरील बाजूची ती सासूची जी छोटी विहीर आहे ती सुनेची त्याच विहिरीतली ही छोटी विहीर तिला पायऱ्या आहेत आतून खिडकी आहे तिथे ही सुनेची विहीर आणि तिथे ती पाणी भरायची।
अशा पद्धतीने श्री गोविंद प्रभूंनी सासू सुनेचे भांडण या ठिकाणी मिटवलेले आहेत। ही विहीर अतिशय प्रसिद्ध असून खूप लांबलांबून लोक ही विहीर पाहण्यासाठी येतात। तर असं श्री गोविंद प्रभू भावांचं समाज उपयोगी अनेक उपक्रम देखील केलेले आहेत, लीला देखील या ठिकाणी केलेले आहेत। तर निश्चितच हे आपल्या सर्वांना विहीर आवडलेली असेल। सध्या पाणी भरलेले आहे आणि समोर जे दिसत आहे तिथंच सुनेची विहीर आहे, पण आता पाणी भरल्यामुळे आपल्याला ती दिसत नाही। आपण सध्या पूर्णपणे सभोवती याला प्रदक्षिणा घालत आहोत। सर्व सद्भक्तांनो, आपण ही सासू सुनेची विहीर सध्या पाहत आहोत, पण याच्यामध्ये बरंचसं आपल्याला कचरा टाकलेला दिसेल, प्लॅस्टिक असेल, घाण असेल, असं बरंचसं या विहिरीमध्ये टाकलेलं सध्या आपल्याला दिसत आहे। आपण देखील बऱ्याच वेळेस या ठिकाणी येतो, पण प्रत्येकाने या विहिरीची स्वच्छता ठेवणं प्रत्येकाचं कर्तव्यच आहे, आपली जबाबदारीच आहे। आता सध्या हे जे काही विहिरीचं परिसर आहे, आता जे पाणी आहे ते मात्र स्वच्छ आणखीही चांगलं आहे। या ठिकाणी जे काही मोठी विहीर आपल्याला दिसत आहे ती सासूची विहीर म्हणून समजली जाते, आणि या ठिकाणी मंदिराच्या खाली जी आहे ती सुनेची विहीर आहे, पण सध्या पाण्यामुळे आपल्याला ती दिसत नाही। हा मंदिराचा कळस आणि हा सभोवतीचा परिसर आपण पुन्हा एकदा पाहत आहोत, आणि या कडेनेच आपण सध्या मंदिराच्या वरच्या भागात जात आहोत या पायऱ्याने। पण या पायऱ्यावर देखील असे वेगवेगळे गवत सध्या उगवलेले आहेत, याचीही स्वच्छता होणं गरजेचं आहे। समोरची जी भिंत आहे, तटबंदी आहे, ती चांगली बांधलेली आहे। खाली देखील मजबूत आणि चांगले दगडाने खाली बनवलेलं आहे। पुन्हा एकदा आपण हा परिसर पाहूया, ह्या मंदिराचा जो भाग। आणि सर्व मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे आपल्याला आवडला असेल तर निश्चित लाईक करा, कॉमेंट करा, आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री गोविंद प्रभू बाबा की जय। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम।